नमस्कार मी प्रज्ञा पुजारी सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटर आयसर पुणे येथे विविध कार्यशाळेचे आयोजन केले जाते त्यातीलच एक म्हणजे स्टेप फॉर स्टेम या कार्यशाळेमध्ये पीई एस मॉडर्न हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथील गणित शिक्षक श्री गंगाधर वाघमरे यांनी देखील सहभाग घेतला होता या व्हिडिओमध्ये स्तंभलेख आणि स्तंभलेखाचे प्रकार याची ओळख विद्यार्थ्यांना कशी करून दिली याबद्दलचा सरांचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे या पाठाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना काही संकल्पनाची माहिती आहे जसे की आलेख स्तंभालेख आणि प्राथमिक आणि दुय्यम सामग्री शिवाय वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी विषयाची सुरुवात करताना तुम्ही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू शकता जसे की तुमच्या आवडीचा विषय कोणता याचे उत्तर विद्यार्थ्यांना एका रंगीत कागदावर लिहायला सांगू शकता तुम्ही फळ्यावर आणि आणि काढू शकता तुम्ही विषयाची नावे आकडेवारी लिहू शकता आता विद्यार्थी एक एक करून आपली चिठ्ठी त्या त्या विषयावर लावून स्तंभालेख तयार करू शकतील या कृतीद्वारे विद्यार्थ्यांना स्तंभालेखाची एक झलक मिळालीच असेल आणि हेच आपल्याला फायदेशीर ठरू शकते आता प्रत्यक्ष माहितीच्या आधारे स्तंभालेख कसा बनवायचा हे करून देण्यासाठी विद्यार्थी पुढील कृती गटागटामध्ये करतील या कृतीसाठी शाळेच्या आवारातील सर्व झाडांची संख्या विद्यार्थ्यांना मोजायला सांगू शकता तसेच किती झाडांना फळे आहेत किती झाडांना फुले आहेत यासारख्या छोट्या छोट्या बाबींच्या नोंदी करायला सांगू शकता झाडे मोजताना त्यांचे दोन फूट किंवा कमी उंचीचे झुडपे दोन ते पाच फूट उंचीचे झाडे पाच ते दहा फूट उंचीचे झाडे आणि दहा फुटापेक्षा उंच वृक्ष अशा पद्धतीने वर्गीकरण करायला सांगू शकता जमा केलेल्या विविध माहितीच्या आधारे तुम्ही विद्यार्थ्यांना स्तंभलेख काढण्यासाठी सांगू शकता तसेच तुम्ही काही व्यवहारिक आकडेवारींचा सुद्धा वापर येथे करू शकता स्तंभलेख ही संकल्पना व्यवस्थितरित्या समजली की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही काही प्रश्न विचारू शकता जसे की आता कोणत्या माध्यमातून एखादी संकल्पना स्पष्ट करते आकडेवारी की आलेख आलेख बघताना आपल्याला काय काय लक्षात येते स्वरूपात दिलेली माहितीचा आढावा घेऊन स्तंभलेख कसा काढता येऊ शकतो तसेच या स्तंभलेखाच्या आधारे अगदी क्षणाधात काही निष्कर्ष काढता येऊ शकतात या गोष्टी तुम्ही विद्यार्थ्यांना स्पष्टपणे सांगू शकता यानंतर स्तंभालेखाचा पुढचा प्रकार म्हणजेच हिस्टोग्राम यासाठी दोन हजार सालापासूनचे पृथ्वीचे सरासरी तापमान याची आकडेवारी किंवा इतर कोणतीही आकडेवारी तुम्ही वापरू शकता या कृतीसाठी एक सक्ष जमिनीवर काढून घ्या आणि त्यावर वर्षाच्या नोंदी करून घ्या वायक्षावर साधारण तापमानाच्या नोंदी असतील आता एक सक्ष आणि वायक्ष जिथे मिळतात तिथे दोरी लावून घ्या आणि वर्षानुसार तापमानाची नोंद बघून विद्यार्थी त्या उंचीनुसार ती दोरी पकडू शकतील या दोरीमुळे हिस्टोग्रामचा सलग आकडेवारीचा अर्थ विद्यार्थ्यांना समजू शकेल या कृतीनंतर तुम्ही विद्यार्थ्यांना हिस्टोग्रामचा आलेख वहीमध्ये काढायला सांगू शकता तसेच आलेख कसा वाचावा आणि त्या आलेखाचा अर्थ समजून पुढील वर्षाचे भाकीत कसे करावे याची माहिती तुम्ही विद्यार्थ्यांना सांगू शकता त्यांचे काही गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही पुढील काही प्रश्न विचारू शकता जसे की काढलेल्या आलेखात स्तंभाची उंची वाढत आहे की कमी होत आहे काढलेल्या रेषेला पाहून तुम्हाला पुढील वर्षाचे भाकीत करता येऊ शकेल का स्तंभलेख आणि स्तंभलेखाचे प्रकार ही किचकट संकल्पना कृतीद्वारे शिकवताना विद्यार्थ्यांना फार मजा आली तसेच विद्यार्थी वर्गामध्ये सक्रिय सहभागी होते या लिखित पाठाचे पाठनियोजन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही देखील या सगळ्या कृती तुमच्या वर्गामध्ये जरूर करून पहा आणि त्या विद्यार्थ्यांना कशा वाटल्या याचा अभिप्राय आम्हाला नक्कीच कळवा धन्यवाद